हा विद्यार्थी मित्रांनो आपण येस एनचा फॉर्म्युला पाहिला आता आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री पण त्याच्यामधलं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन ए पी आर सिक्स अँड थ्री रिस्पेक्टिव्हली देन फाइंड द यस ट्वेंटी सेवन काय सांगितलं आहे इन दिस एक्झाम्पल फर्स्ट टर्म आर गिवन फर्स्ट टर्म इज सिक्स फर्स्ट टर्म इज सिक्स अँड कॉमन डिफरन्स इज थ्री देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ येस ट्वेंटी सेवन म्हणजे तुम्हाला पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज फाईन करायची पहा आता ह्या ठिकाणी काय दिले ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर टूमध्ये दोन मार्कासाठी विचारला जातो आणि क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तीन मार्कासाठी एक विचारला जातो आणि हा क्वेश्चन वन टू थ्री आणि फोर फोर ब्लँक आहेत म्हणजे हा क्वेश्चन दोन मार्कासाठी तुम्हाला परीक्षा जाऊ शकतो खूप सोपं आहे ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी काहीतरी रफ काम तुम्हाला करावं लागतं ते बाजूला केलं तरीही चालतं पहा एस इक्ल टू सिक्स डी इज इक्ल टू थ्री अँड यस ट्वेंटी सेवन फाईन करायचा राईट डाऊन द फॉर्म्युला ए सेन इजिकल एन अपऑन टू आणि काय इथं फॉर्म्युला टू ए इन ब्रॅकेट एन मायनस वन ऑफ डी हा फॉर्म्युला आपण अगोदर शिकलो आता व्हॅल्यू सबस्यूट करायच्या यस ट्वेंटी सेवन इज इक्ल टू ट्वेंटी सेवन अपॉन टू इथं काय टू ए आहे म्हणजे दोन गुणिले सहा म्हणजे बारा ऑलरेडी लिहिलं त्याने स्टेप कमी केल्यात एन आहे ट्वेंटी सेवन मायनस वन आणि डी किती आहे डी इज थ्री नेक्स्ट काय होते पहा बरं आता ह्या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन तुम्ही साईडला करू शकतात पहा रफ क कॅल्क्युलेशन आहे ट्वेल् प्लस आता सव्वीस सत्तावीसमध्ये गेला काय राहिला सव्वीस सव्वीस पहा काय राहिलं सव्वीस गुणिले किती तीन आणि काय मिळालं पहा बरं ट्वेल प्लस ट्वेंटी सिक्स मल्टीप्लाय बाय थ्री सेवन्टी एट अँड ॲडिशन इज काय नाईन्टी नेक्स्ट इथं काय होईल ट्वेंटी सेवन अपॉन टू मल्टीप्लाय बाय नाईन्टी आणि दोनने भाग द्या बेक बे काय झालं चार एक बेचोक आठ हा चाल बे पंचे दहा म्हणजे इथं किती आले फोर्टी आलं लिहिलं नेक्स्ट ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या सत्तावीस गुणिले पंचेचाळीस हा गुणाकार तुम्ही करून घ्या वाटलं तर काय ट्वेंटी सेवन मल्टीप्लाय बाय फोर्टी फायू हा गुणाकार तुम्हाला करता येतो हा गुणाकार मी ऑलरेडी अगोदर केला आहे त्याच्यामध्ये आपण टाईम घालणार नाही आहेत हा गुणाकार किती आला आहे वन थाउजंड वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीन हा असा माझा गुन्हा आला आहे आणि मग हे झालं तुमचं सम ऑफ द फर्स्ट ट्वेंटी सेवन टन इज वन हंड वन थाऊजंड टू हंड्रेड फिफ्टीन देन वी सॉल्व द सेकंड क्वेश्चन द सेकंड क्वेश्चन काय आहे पहा फाईंड द सम ऑफ फर्स्ट वन हंड्रेड ट्वेंटी थ्री इवन नॅचरल टर्न पहा पहिल्या किती एकशे तेवीस समनैसर्गिक संख्यांची बेरीज मग म्हणजे इव्हन नॅचरल नंबर कोणते असतात तुम्हाला माहिती आहे टू फोर सिक्स एट हे काय इवन नॅचरल नंबर अशा किती टर्मची बेरीज फाईन करायची आहे वन हंड्रेड ट्वेंटी थ्रीची मग आपण लिहू शकतो फस्ट पहा काय लिहू शकतो फस्ट इवन नॅचरल नंबर सार फस्ट

कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू अल्सो टू फोर मायनस टू टूच सिक्स मायनस टू टूच आलं आणि तुम्हाला फाईंड काय करायची आहे फाईंड द सम ऑफ फर्स्ट वन हंड्रेड ट्वेंटी थ्री टन ही तुम्हाला फाईंड करायची आहे म्हणून आपण हे लिहिलं आता युझी रायफल्स राईड डाऊन द फॉर्म्युला फॉर्म्युला एस एनचा फॉर्म्युला काय आहे एस एन इज इक्ल टू एस एन इज इक्ल टू n upon 2 in square bracket 2 a plus n minus 1 of d square bracket close, then substituting the value of uh, a d and n find the yes n. n is a 123. Yes 123 is equal to 123 अपॉन टू इन स्क्वेअर ब्रॅकेट टू ए व्हॅल्यू ऑफ ए इज टू प्लस यन यन इज वन हंड्रेड ट्वेंटी थ्री मायनस वन आणि डी इज अल्सो टू ओके नेक्स्ट कॅल्क्युलेशन का येईल पहा बरं एकशे तेवीसला दोन्ही भाग जात असेल द्यायचा जात नाही म्हणून तेच ठेवायचं वन हंड्रेड ट्वेंटी थ्री अपॉन टू इन स्क्वेअर ब्रॅकेट टू मल्टीप्लाय बाय टू फोर प्लस वन हंड्रेड ट्वेंटी थ्री मायनस वन वन हंड्रेड ट्वेंटी टू मल्टीप्लाय बाय टू फर्स्ट मल्टी फर्स्ट कॅल्क्युलेट द मल्टिप्लिकेशन काय करून घ्यायचं आहे वन हंड्रेड ट्वेंटी थ्री इन स्क्वेअर ब्रॅकेट फोर प्लस टू हंड्रेड फोर्टी एट झालं अरे सॉरी हां पुढचंच uh, केलं टू हंड्रेड फोर्टी फोर झालं आणि काय होते पहा बरं वन हंड्रेड ट्वेंटी थ्री अपॉन टू ॲडिशन काय आली पहा ॲडिशन इज टू हंड्रेड फोर्टी एट आली आणि मग तुम्हाला हे सोडवायचं आहे बेएक बे बेएक बे बेदुने बे चार बे चोक आठ धेअर फोर वन हंड्रेड ट्वेंटी थ्री यस 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 इजिकल टू ट्वेन वन हंड्रेड ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय बाय काय होईल पहा बरं पहा बे एक हे पाने चार आणि बेचोक् किती आठ हे आलं आणि ह्याचं मल्टिफिकेशन किती येतं आहे हे तुम्ही करू शकतात म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी टर्मची बेरीज किती येईल मल्टिफिकेशन ऑलरेडी मी करून घेतलं आहे त्याच्यामुळं माझं मल्टिफिकेशन आलं आहे पंधरा हजार दोनशे बावन्न आलं आहे ह्या मल्टिफिकेशनला आपण वेळ त्या ठिकाणी घालणार आहेत पंधरा हजार दोनशे बावन्न आणि मग खाली लिहायचं आहे द सम ऑफ द सम ऑफ सम ऑफ द सम ऑफ फस्ट वन हंड्रेड ट्वेंटी थ्री इवन नॅचरल नंबर नॅचरल नंबर इज काय फिफ्टीन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सोडू शकतो याच्यानंतर आपला क्वेश्चन नंबर थ्री पाहायचा आहे पहा क्वेश्चन नंबर थ्री काय आहे फाईंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन वन अँड थ्री हंड्रेड फिफ्टी क्वेश्चन खूप बारकाईने वाचायचा आहे पहा फाईंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन वन टू थ्री हंड्रेड फिफ्टीन कोणत्या नंबर्स आहेत इव्हन नंबर्स ऑल इव्हन नंबर्स द इव्हन नंबर्स इन वन अँड बिटवीन पा कोणता शब्द वापरला आहे बिटवीन हा शब्द वापरला आहे पा यांनी कोणता शब्द वापरला आहे पहा बरं कोणता फाईंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम वन टू त्या ठिकाणी थ्री हंड्रेड फिफ्टी ओके म्हणजे एक ते तीनशेपर्यंत पर्यंत एक ते किती तीनशे पर्य पन्नासपर्यंत तुम्हाला इव्हन नॅचरल नंबरची काय करायची बेरीज काढायची पाहूत आपण कशा पद्धतीने सोडवायचा पहा अर्थ काय होतो याचा वन टू थ्री हंड्रेड बिटवीन महाशब्द ऑफर आहे दरम्यान आहे म्हणजेच काय नंबर काय झाले टू फोर सिक्स अप टू काय टू हंड्रेड फोर थ्री हंड्रेड फोर्टी एट पा हा लास्ट नंबर झाला हा नाही आहे थ्री हंड्रेड फिफ्टी नाही बिकॉज इन्क्लुडेड बोथ टू नंबर्स असं दिलेलं नाही बिटवीन सांगितलं म्हणजे दरम्यान म्हणल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला तीनशे पन्नास सोडून द्यावा लागेल म्हणजे मग आपल्याला अगोदर लिहायचं आहे द फर्स्ट पा फस्ट द काय इव्हन नंबर्स ऑल इव्हन नंबर्स ऑल इव्हन नंबर्स बिटवीन वन अँड थ्री हंड्रेड फिफ्टी आर काय आर नंबर कोणते आहेत ते लिहायचं आहे टू फोर सिक्स इव्हन नंबर्स आहेत अप टू अप टू टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर्टी एट फर्स्ट नंबर माहिती आहे लास्ट नंबर माहिती आहे दोन्ही माहिती आहेत आणि तुम्हाला ह्यांची काय करायला सांगितली आहे बेरीज कराय सांगितली आहे पहा आता हे किती नंबर्स आहेत हे आपल्याला अगोदर फाईन करावं लागेल दोन ते तीनशे काय अठ्ठेचाळीसपर्यंत किती नंबर आहेत हे फाईन करायचं म्हणजे फर्स्ट फाईन द यन काय फाईन करायचं आहे यन फाईन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ह्या सगळ्यांची काय करायची बेरीज काढायची आहे काय म्हणणार हिअर ए इज इक्ल टू एज इक्वल टू टू डी इज इक्वल टू फोर अँड टी एन म्हणजे लास्ट टर्म जी आहे त्याला टी एन म्हणतात थ्री हंड्रेड फोर्टी एट आणि ह्या एवढ्या गोष्टी दिल्यात आणि तुम्हाला फर्स्ट फाईन द एन आणि एन फाईन करायचं असेल टी एन दिलं आहे युझिंग द फॉर्म्युला टी एन टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन ऑफ डी अँड व्हॅल्यू ऑफ टी एन इज थ्री हंड्रेड फोर्टी एट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए इज टू प्लस एन माहीत नाही फाईन करा एन मायनस वन आणि डिफरन्स सॉरी डिफरन्स काय इथं टू आहे ओके डिफरन्स काय आहे चुकून लिहिण्यात आला डिफरन्स आहे टू आणि इथं आपण काय लिहिलं टू लिहिलं इज इक्वल टू पहा काय होतंय टू प्लस या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यायचं टू मल्टिप्लाय बाय एन काय झालं टू एन आणि टू मल्टिप्लाय बाय मायनस वन मायनस काय टू आता कॅल्क्युलेशन आपापल्या पद्धतीने तुम्ही कसंही करू शकतात हे प्लस हे मायनस कॅन्सल झालं म्हणजे काय मिळालं टू यन इजिकल टू थ्री हंड्रेड फोर्टी एट मिळालं म्हणजेच एन इज इक्वल टू काय मिळालं थ्री हंड्रेड फोर्टी एट अपॉन टू आणि कॅल्क्युलेशन करून घ्या बरं बे एका बे हा चालक बेसाती चौदा बेचौक आठ देयर फोर यन इज इक्ल टू वन हंड्रेड सेवन्टी फोर मिळालं आणि मग तुम्हाला पहिल्या एकशे चौऱ्याहत्तर इव्हन नंबरची बेरीज काढायची सम काढायची म्हणजे नेक्स्ट आय डोन द फॉर्म्युला येस एन इज इक्वल टू एस एनचा फॉर्म्युला काय एन अपॉन टू इन स्क्वेअर ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन ऑफ डी देन सबसिडिंग द व्हॅल्यू एन इज इक्वल टू वन हंड्रेड

आता कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला येत आहे पहा कॅल्क्युलेशन काय असेल है ह्यानं भाग जात असेल तर द्यायचा जातोय भाग काय होईल भाग दिल्यावर हो पहा बरं बेआठी सोळा हातचाला एक काय म्हणाला परत काय टू एट जा सिक्स्टीन नाही ने, ने, नेक्स्ट काय टू सेवन काय टू सेवन जा काय फोर्टीन या ठिकाणी मल्टीप्लाय बाय इन ब्रॅकेट काय मिळालं पहा बरं फोर प्लस ह्याच्यातून वजाबाकी करा काय होईल एकशे त्र्याहत्तर गुन्हिले किती एकशे त्र्याहत्तर बा गुणिले दोन आणि आता ॲडिशन वगैरे तुम्हाला करता येईल आता इकडं आपण लिहू यस वन हंड्रेड सेवंटी फोर इज इक्वल टू एटी सेवन उत्तर त्याचं आहेवर काही एटी सेवन मल्टिप्लाय बाय बाय इन ब्रॅकेट काय होईल इन ब्रॅकेट या ठिकाणी फोर प्लस मल्टिप्लिकेशन टू थ्री जा सिक्स अँड टू सेवन जा फोर्टीनला फोर हा चाला किती आला एक आला आणि इथं तर परत बेकब आहे भे, आणि की झालं अशा पद्धतीने हे या ठिकाणी मिळालं आणि मग एटी सेवन मल्टिप्लाय बाय थ्री हंड्रेड काय करायचं uh, आहे फिफ्टी आणि मग हा गुणाकार तुम्हाला करता येत असेल तर गुणाकार करा बरं मी अगोदरच गुणाकार करून ठेवला आहे त्याच्यामुळं गुणाकारामध्ये वेळ आपल्याला घालवायचा नाही सत्त्याऐंशी गुणिले तीनशे पन्नास हा गुणाकार किती येतो आहे तो तुम्ही करा हा गुणाकार तुम्हाला करायचा आहे तो गुणाकार किती येतो आहे पहा बरं मी करून ठेवला आहे तीस हजार तीस हजार चारशे पन्नास हा गुन्हा कराला आणि मग पहा तीस हजार चारशे पन्नास आणि मग काय म्हणायचं देअर फोर सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स इव्हन नंबर्स बिटवीन काय बिटवीन वन अँड थ्री हंड्रेड फिफ्टी is थर्टी थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी पा अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सोडवला सोपा असणारा क्वेश्चन आहे फक्त व्हॅल्यू टाकायच्यात सगळे प्रश्न असेच आहेत आता आपण त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहेत क्वेश्चन नंबर फोर्थ वाचून घ्या तोपर्यंत काय आहे मी ऑलरेडी लिहून ठेवलं आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल नाहीतर काय होतं परत त्या ठिकाणी खूप वेळ लागतो आणि मग व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्याच्यामुळं मी ऑलरेडी तो लिहून ठेवला लेक्चर सुरू करायच्या अगोदरच आता पहा आणि मल्टिप्लिकेशनही तुम्हाला येत आहे कारण गुणाकार कर, कर आणि बेरीज भागाकार हेच सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात त्याच्यामध्ये वेळ वेस्टेज जायला नको पहा बरं इन अँड ए पी नाईन्टीन तर दिली आहे नाईन्टीन टर्म काय दिलं ते लिहायचं नाईन्टीन टर्म नाइन्टीन टर्म इज फिफ्टी टू ओके अँड थर्टी एट टर्म म्हणजे टी थर्टी एट इज इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी एट एवढं दिलं आहे फाईन द सम ऑफ फर्स्ट फिफ्टी सिक्स टर्म आणि तुम्हाला यस काय फाईन करायचं आहे फिफ्टी सिक्स फाईन करायचं आहे आता ज्या गोष्टी दिल्या त्या अगोदर लिहून घ्यायच्या आणि जे दिलं आहे त्याच्याकडून आपल्याला सोडवत जावं लागतं बरोबर ना नाहीतर त्या ठिकाणी डायरेक्ट एस एनचा फॉर्म्युला टाकला आणि लगेच सोडवण्याचा प्रयत्न केला तर कुठंच काही कळणार नाही जे दिलं आहे त्याच्याकडून हळूहळू आपण चलत राहायचं नक्कीच उत्तर मिळतं अजिबात अवघड नाही आहे आहे ना सर्वांना आता पाहू एकदम छोटा क्वेश्चन तसा छोटा नाही आहे पण सोपा आहे पहा बरं आता टी नाईन्टीन दिलं आहे आणि टी थर्टी एट दिलं आहे म्हणजे आपल्याला टीचं टी एनचा फॉर्म्युला वापरावाच लागेल म्हणजे मग फर्स्ट युझिंग द फॉर्म्युला टी एन टी एन इज इक्वल टू टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन ऑफ डी आणि आता काय ठेवायचं टी नाईन्टीन म्हणजे एनच्या ठिकाणी नाईन्टीन इज इक्वल टू ए प्लस इथं काय होईल नाईन्टीन मायनस वन ऑफ डी आणि टी नाईन्टीनची व्हॅल्यू किती दिली आहे पहा बरं टी नाईन्टीन इज इक्वल टू आपल्याला दिली आहे किती आहे फिफ्टी टू नेक्स्ट ऑन द फिफ्टी टू इज इक्वल टू ए प्लस आणि नाईन्टीन मायनस वन इज इक्वल टू एटीन डी अँड देयर फोर ए प्लस एटीन डी इज इक्वल टू फिफ्टी टू दिस इज द इक्वेशन फस्ट इक्वेशन फस्ट मिळवलं आता इक्वेशन सेकंड मिळवायचं आहे टी थर्टी एट पहा टी थर्टी एट इज इक्वल टू काय ए प्लस थर्टी एट मायनस वन ऑफ डी म्हणजेच काय थर्टी एटची व्हॅल्यू काय वन हंड्रेड ट्वेंटी एट इज इक्वल टू काय ए प्लस 37d and write down the second equation a plus 37d is equal to 128 this is second equation पहा अँड सेकंड इक्वेशनचं ऑब्झर्वेशन केलं तर हे कोणते इक्वेशन आहेत सायमलटेनियस इक्वेशन आहेत आणि हे सायमलटेनियस इक्वेशन आपल्याला काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे पाहूत आता एका खाली एक लिहून पहा ए प्लस एटीन डी इज इक्वल टू फिफ्टी टू इक्वेशन फर्स्ट सेकंड काय आहे ए प्लस थर्टी सेवन डी इज टू वन हंड्रेड ट्वेंटी एट इक्वेशन सेकंड लिहिलं आता आपल्याला एची व्हॅल्यू काढायची किंवा डीची आणि ए आणि डी फाईंड केल्यावर नंतर यस यांच्या फॉर्म्युल्यात टाकले तरी आपल्याला उत्तरं मिळतात असं काही नाही हा हे एक्झाम्पल तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकतात पहा कोविशंट सारखे आहेत पहिल्या प्रकरणात शिकलो तर आपण एलिमिनेट कसं करायचं आहे मायनस 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 म्हणजे काय इक्वेशन फर्स्ट फर्स्टमजून किती सेकंड काय करायचं आहे सबस्क्राईब करतोय पहा ए मायनस ए कायचं आहे प्लस ए मायनस ए कॅन्सल झालं आणि इथं एटीन डी मायनस काय हे करा बरं थर्टी सेवन डी मग अठरातून सदतीस जात नाही म्हणून सदोतीसमधून हे पा करा मग सतरामधून आठ गेले किती राहिले नऊ राहिले आणि पर एक आणि काय राहिलं अशा पद्धतीने हे किती मिळालं मायनस नाईन्टीन डी इझिकल टू आहे आणि परत ह्यांची वजाबाकी करा बरं काय होईल आठमधून दो सहा दोन गेले किती राहिले सहा राहिले त्याच्यानंतर दोनमधून पाच जात नाही आहेत बारातून पाच गेले किती राहिले पा बारातून पाच गेले किती राहतात सात राहतात का ओके आणि मग आणि साईन कोणतं मायनसचा अँड डी इजिकल टू काय मायनस सेवंटी सिक्स अपॉन मायस नाईन्टीन आणि मायनस मायनस काय होईल कॅन्सल होईल किंवा ते मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर प्लस होतो ओके आणि काय मिळालं मग सेवन्टी सिक्स अपॉ नाईन्टीन आणि भाग द्या डीची व्हॅल्यू काय मिळालेली मला सांगा एकोणीस चोख किती शहात्तर एकोणीस एक हे मिळालं डीची व्हॅल्यू आता काय म्हणायचं सबस्टूटिंग पुट पूट डी equal to टू डी equal to टू फोर इन इक्वेशन फस्ट इक्वेशन फस्टमध्ये ठेवा किंवा सेकंडमध्ये ठेवा कुठे ठेवू शकतात इक्वेशन फर्स्ट काय आहे ए प्लस एटीन डी इज इक्वल टू फिफ्टी ए प्लस एटीन डी इज टू फिफ्टी टू आता तुम्हाला d ची व्हॅल्यू substitute करायची पा a प्लस ए प्लस एटीन मल्टीप्लाय बाय काय फोर डी डीची व्हॅल्यू आहे फोर इजिकल टू फिफ्टी फोर ओके आणि मग फिफ्टी फोर त्या ठिकाणी मिळाली आणि पहा बरं मग काय मिळाली पहा बरं ए प्लस अठरा अठरा गुणले चार अठरा गुणले चार काय झालं सेवन्टी अठराशे बहात्तर इजिकल टू फिफ्टी टू मिळाले आणि ए इज इक्वल टू काय पहा बरं फिफ्टी टू पा फिफ्टी टू मायनस फिफ्टी टू हे प्लस इकडं आल्यावर मायनस झालं फिफ्टी टू मायनस काय सेवन्टी टू मिळाले आणि आता पहा पण आणखी काय आलं पहा बरं ए इजिकल टू किती होईल सांगा बरं मायनस ट्वेंटी मिळालं म्हणजे तुम्हाला एची व्हॅल्यू माहीत झाली डीची व्हॅल्यू माहीत झाली ए आणि डी माहीत झाल्यानंतर तुम्ही काय फाईन करायचं तुम्हाला यस फिफ्टी सिक्स फाईन करायचं आहे राईट डाऊन द येस एनचा फॉर्म्युला एस एन इजिकवल टू येन अपॉन टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन ऑफ डी देन राईट डाऊन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी पा यस काय फाईन करायचं आहे फिफ्टी सिक्स यस फिफ्टी सिक्स इज इक्वल टू पहा फिफ्टी सिक्स अपॉन टू इन स्क्वेअर ब्रॅकेट टू ए एची व्हॅल्यू आहे ट्वेंटी पण ट्वेंटी कशी आहेत रे निगेटिव आहेत लक्षात ठेवा ट्वेंटी कशी आहेत निगेटिव प्लस पा प्लस काय झालं यन या ठिकाणी काय झालं प्लस एन आहे फिफ्टी सिक्स मायनस वन आणि डी डी किती आहे पहा बरं डी आहे फोर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे पहा भाग जाता असेल तर द्यायचा किती आलं बे एक बे बेजून आहे चार हातचालक बेआठी सोळा आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आलं मायनस फोर्टी हे काय झालं मायनस फोर्टी प्लस पंचावन्न गुणिले किती चार पंचावन्न गुणिले चार आणि पहा किती आलं ट्वेंटी एट इन स्क्वेअर ब्रॅकेट मायनस फोर्टी प्लस ह्यांचा गुन्हा करा किती येईल पहा बरं दोनशे वीस येईल हे झालं आणि मग काय uh, झालं गुन्हाकार आला दोनशे वीस बरोबर आणि इजिकवल टू ट्वेंटी एट आणि ह्यांची वजाबाकी वगैरे करा किती आली एकशे ऐंशी आली पा आपण कारण मायनस आहे तर प्लस आहे आणि मग ह्यांचा गुणाकार तुम्हाला करता येत असेल तर करा नसेल तर प आपण साईडला करूत पहा बरं अठ्ठावीस गुणिले किती करा एकशे ऐंशी आठ अठरा करानंतर शून्य द्या पाहत अठरा पंच्याणव्वद अठराचा पाडाही एखाद्याला येत नसेल तर नका येऊ द्या काही गरज नाही आहे मग आठचा तर येत हो आहे सोला ना अठ्याआठी चौसष्ट हातच्या आले किती सहा दहावी सहा आहेत म्हणजे अठराचा पाडा यायला पाहिजे पण नाही येत तर नसेल येत तर आपण करू शकतो ना परत अठ्याआठी चौसष्टला चार हातच्या आले किती सहा आठ जुने सोळा सोळा सहा किती बावीस सोळा सहा बावीस एकनं मल्टिप्लाय करा वन ती एट आणि काय इथं फर टू आणि काय म्हणालं फोर झिरो हलचाला एक किती आलं फाईव आणि मग किती आलं यस फिफ्टी सिक्स इज इक्वल टू फायू थाउजंड फोर्टी आलं आणि पहा बरं अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदा पाहून घ्या नाही समजलं तर परत आपण सोडवून घेऊ पहिल्या किती पदांची बेरीज ह फि आ, सम ऑफ द फिफ्टी फाईव पा सम ऑफ द काय सम ऑफ फिफ्टी सिक्स टर्म्स इज काय फाईव्ह थाउजंड फोर्टी हे झालं तुमचं फायनला पा काय केलं अशा पद्धतीने आपण सोडू किंवा दुसरी पद्धत आहे हितच तुम्ही ॲडिशन करा ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला एक इक्वेशन मिळेल इक्वेशन मिळाल्यानंतर परत टी एनचा फॉर्मल वापरा आणि त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता सेकंड मेथडही आहे पण आत्ता आपण पाहणार नाहीत कारण खूप मग वेळ होईल ह्याच्यासाठी त्याच्यामुळं या ठिकाणी सेकंड मेथडने कशा पद्धतीने सोडायचं फक्त इथं काय करायचं इक्वेशन एक आणि दोनची काय करायची ॲडिशन करायची बाकी काहीच नाही वाटलं तर मी बरं सांगतो वाटलं तर हे असं आला त्याचंही वाटलं तर सेकंड मेथडनेही तुम्हाला सांगतो लगेच का होईल दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल पाहू आता कशा पद्धतीने सोडवायचं आहे सेकंड मेथडही आहे अजिबात अवघड नाही आहे पहा सेकंड मेथड काय आहे ती आपण लगेच वाटलं तर इथंच सॉल्व करू पहा बरं काय दिलं आहे ॲडिशन किती आली या ठिकाणी ॲडिशन इज टू टू ए प्लस काय होईल टू ए प्लस काय होईल या ठिकाणी फायू एट मल्टिप्लाय बाय सेवन फाईव एक किती आलं किती आलं परत फायू डी इज इक्वल टू काय मिळालं पहा बरं झिरो हातचा आला, आला, एक आला uh, थर, ला किती आला एकाला परत सहा आणि हे दोन किती आठ आणि हे मिळालं आणि दिस इज कॉल्ड इक्वेशन थ्री इक्वेशन थ्री मिळवलं आता हे मिळाल्यानंतर आता आपल्याला किती पदांची बेरीज कशाने भाग जात असेल द्यायचा पण जात नाही किती पदांची बेरीज काढायची छप्पन कोणतं फाईंड द सम ऑफ फर्स्ट फिफ्टी सिक्स टर्म्सची तुम्हाला बेरीज काढायची मग एस एनचा फॉर्म्युला येस एन इज इक्वल टू काय एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन स्क्वेअर ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन ऑफ डी ओके देन यूजिंग द एन रेड ऑन द एन इज इक्वल टू फिफ्टी सिक्स फॉर्मुला लिहिला फिफ्टी सिक्स अपॉन टू इन स्क्वेअर ब्रॅकेट टू एची व्हॅल्यू माहीत नाही म्हणजे टू ए लिहिला प्लस यन काय आहे फिफ्टी यन आहे फिफ्टी सिक्स मायनस वन ऑफ डी डी बी माहीत नाही आहे ओके या ठिकाणी भाग द्या काय होईल छप्पनला भाग द्या बेदुने चार हातचा एक बेआठी सोळा इन स्क्वेअर ब्रॅकेट काय टू ए आणि इथं काय फिफ्टी फायू डी मिळालं ओके आणि मग तुम्हाला इक्वेशन थर्ड काय पहा बरं ट्वे टू ए प्लस फिफ्टी फायव्ह डीची व्हॅल्यू किती आहे वन हंड्रेड एटी आहे देअर फोर टू हंड्रेड ट्वे ट्वेंटी एट मल्टीप्लाय बाय सॉरी वन हंड्रेड एटी इज इकल टू आणि मल्टी कॅल्क्युलेशन करा का काय होईल हे उत्तर तुम्हाला मिळालं म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकतात ए आणि डीचा व्हॅल्यू काढा किंवा ॲडिशन करून हे इक्वेशन मिळवा आणि ते पुढचं सॉल्व करू शकतात आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू